नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की मी रिक्षा चालवतो, तर त्यानिमित्तच आज मी जवळपास सकाळी 6 वाजता RTO ऑफिसला आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे की मित्रांनो मला मीटर पासिंग करून घ्यायचं होतं रिक्षाचं. तर मीटर पासिंग म्हणजे काय असतं की CNG रेट वाढल्यानंतर किंवा अन्य कुठल्या गोष्टीमुळे जर रिक्षाच्या रेटमध्ये किंवा मीटरच्या रेटमध्ये जर वाढ झाली, गव्हर्नमेंटने वाढ केली, तर ते मीटरचे रेट आणि रिक्षा ड्रायव्हर रिक्षाचे मीटरचे रेट किंवा गव्हर्नमेंटचे वाढलेले रेट हे दोन्ही मॅच होतात का नाही यासाठी RTO ऑफिसला येऊन एकदा चेक करून घ्यावं लागतं. तर त्याच कारणासाठी मी आज RTO ऑफिसला आलो आहे. जवळपास सकाळी 6 वाजता इथं आलेलो आहे मी. तुम्ही पाहू शकता 6 वाजल्यापासून आतापर्यंत भरपूर लाईन झालेली आहे आणि आता इथून पुढे जवळपास 8-8:30 वाजेपर्यंत रिक्षा येतच राहतील. तर माझा रिक्षाचा नंबर जवळपास 3रा-4था नंबर असेल, कारण मी सकाळी लवकरच आलेलो आहे. तर मित्रांनो मीटर पासिंग म्हणजे तुम्हाला आता समजलंच असेल, तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवतो. तर मित्रांनो हे रिक्षाचं मीटर तुम्ही पाहू शकता, इथं टायमिंग दिसतोय फक्त आत्ता सध्याला. तर मित्रांनो हे मीटर ऑन केलं तर हे बघा तुम्हाला दिसेल, वरच्या साईडला रेड दिसतोय, त्याच्यानंतर खाली टाइम दिसतोय आणि त्याच्यानंतर खाली किलोमीटर दिसते. तर हे 25 रुपये जे आहे ते आता नवीन गव्हर्नमेंटच्या रूलनुसार ते वाढलेल्या इन्क्रीमेंटनुसार ते 25 रुपये झालेले आहेत. तर हे मीटर पासिंग बाहेर करून घ्यावं लागतं आणि त्याची पावती ते दुकानदार आपल्याला देतात किंवा ते शॉपवाले आपल्याला देतात आणि ती पावती घेऊन आपल्याला RTO ऑफिसला यावं लागतं, की जेणेकरून RTO ऑफिसर जे आहेत ते आपलं मीटर आणि ते गव्हर्नमेंटचे जे वाढलेले रेट आहेत किंवा जे त्यांच्या नियमानुसार आहे ते बरोबर आहे की नाही याची पडताळणी करतात आणि नंतर आपल्या मीटर पासिंगच्या फॉर्मवरती ते साईन करतात. तर मित्रांनो हा 25 रुपये रेट जवळपास पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी आता नवीन नियमानुसार चालू झालेला आहे. याच्या अगोदर 17 रुपये काहीतरी रेट होता. तर आता मी पण हे मीटर अपडेट करून घेतलेलं आहे, कारण CNG रेट जे आहेत ते वाढल्यामुळे गव्हर्नमेंटने हे मीटरचे रेट पण वाढवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला बऱ्यापैकी समजलंच असेल की मीटर पासिंग म्हणजे काय असतं किंवा कसं असतं. तर मित्रांनो हे 25 रुपये हे रेट रात्री 12 नंतर याचे पण रेटचे जवळपास 30-31 रुपये वाढतात, कारण तो पण गव्हर्नमेंटचाच रूल आहे. त्याच्यावर मी तुम्हाला त्याच्याबद्दल नंतर सांगेन. आता पण मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेलच की काय असतं मीटर पासिंग किंवा किती रेट सध्या चालू आहेत रिक्षाचे. तर हा 25 रुपयाचा रेट जवळपास 1 सप्टेंबरपासून चालू झालेला आहे, 1 सप्टेंबर 2022 पासून चालू झालेला आहे. तर आता अजून मॅडम आलेल्या नाही तिथं, मॅडम आल्यानंतर आपल्या गाडीची पण पासिंग होईल नंतर. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, मॅडम आलेल्या आहेत इथं. आता थोड्याच वेळात चालू होईल त्यांचं, ते काय असेल ते अगोदर प्रोसेस करून घेतील आणि मग त्या टेस्टिंगला सुरुवात करतील. तर मित्रांनो टेस्टिंगची सुरुवात झालेली आहे, त्या मॅडम येतील आता इथं, मीटर नंबर वगैरे घेतील त्यांचं काय असेल ते. मीटर चालू कर ना. हा चल 1:30 ला. मित्रांनो आता आपण चाललोय राईड मारायला. जवळपास 1.5 किलोमीटर मध्ये आपल्याला तेवढं त्यांच्या नियमानुसार 25 रुपये झाले पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडं जरी जास्त झालं किंवा थोडं जरी कमी झालं तर ते आपल्याला डबल दुसऱ्या दिवशी जाऊन ते मीटर चेक करून नंतर बाहेर जाऊन आपल्याला मीटर व्यवस्थित दुरुस्त करावं लागतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे यावं लागतं. तर आता बघू, चला आपण चाललोय. आता त्यांनी मीटर टाकलेले, आपला नंबर वगैरे घेतलाय मीटरचा लिहून,
आपण आता जाऊ आणि मीटरची टेस्टिंग वगैरे करून येऊ, बघू काय होत आहे ते समजन आपल्याला. तर मित्रांनो, आपल्या मीटरच झालेलं आहे काम. इथं मॅडमनी साईन वगैरे केलेली आहे आणि हे बघा, तुम्ही बघू शकता माग लाईन किती आहे अजून आपल्या माग. हे बघा, तुम्ही बघू शकता लाईनच लाईन आहे रिक्षांची. जवळपास 70-80 रिक्षा इथं जमा झालेले आहेत. आपण सकाळी लवकर आल्यामुळे आपला नंबर लगेच लागलेला आहे. आणि इथं आता इथं आपल्याला थांबायला लागेल लाईन मध्ये. इथे दुसरे ऑफिसर येतील, दुसरे सर येतील आणि इथं जे सेल असत म्हणजे आपल्या मित्राच, बघा तुम्हाला दाखवतो मी, हे सेल आहे. हे सेल वर नंबर असतो, नवीन नंबर वगैरे असतो या सेल वरती. तर या सेल वरती आणि हे जुनं सेल असत. हा जुना सेल, हा जुना सेल ते ऑफिसर येतात ते कट करतात आणि हा नवीन सेल टाकून देतात. आणि त्याच्यानंतर या आपल्या फॉर्म वरती साइन करतात. त्याच्यानंतर आपलं मीटर पासिंग कंप्लीट, आपण घरी जाऊ शकतो. बस सगळ्यांनी आपापल्या रिक्षात पावत्या काढून ठेवा. आलो मी काका, कुठली रिक्षा आहे तुमची? हो काका, तुमची कुठली? बस जावा रिक्षात पा. फायनली मित्रांनो, आपल्या गाडीचं मीटर पासिंग झालेलं आहे. त्याच्यावरती जो आपल्याला हवा असतो तो सही शिक्का ज्या साहेबांचा लागतो तो आपल्याला भेटलेला आहे. म्हणजेच की आपलं मीटर हे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार योग्य आहे किंवा त्याचे जो रेट आहे तो योग्य आहे असं गृहीत धरलं जातं. आणि मित्रांनो, 6 वाजल्यापासून इथं बसलेलो आहे मी पण. आता मी पण घराकडे जाणारच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर मराठी वर्ल्क्स, गोविंद मराठी वर्ल्क्सवर तुम्हाला भेटत राहतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.